ओमायक्रॉनचं संकट दारावर येऊन ठेपलंय आणि याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रात्रीची जमावबंदी सुरू होणार आहे आज दुपारनंतर राज्य सरकार या सगळ्या संदर्भात एक नवी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे लग्न समारंभ जाहीर कार्यक्रम यांच्यावरही निर्बंध येऊ शकतात काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याची कोविड टास्क फोर्स यांच्या दरम्यान एक बैठक पार पडली या बैठकीनंतर आता राज्य शासन नेमका काय निर्णय घेत आहे याकडे लक्ष आहे आज नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे या नव्या नियमावलीनुसार लग्न समारंभ किंवा जाहीर कार्यक्रम यांच्यावर काही निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त केली जाते सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री काय हालचाली सुरू आहेत नियमावली संदर्भात काल मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती टास्क फोर्सची आणि या बैठकीत टास्क फोर्सने अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आहे की उद्या रात्रीपासून राज्यभरामध्ये रात्रीची जमावबंदी लागू होणार आहे म्हणजेच पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्याची परवानगी असणार नाही रात्रीच्या वेळेत अर्थातच या संदर्भातली सविस्तर नियमावली ही काही वेळामध्ये राज्य सरकारकडनं जारी केली जाईल यासोबतच महत्त्वाचे जे निर्बंध असणार आहेत ते म्हणजे लग्न समारंभ जाहीर कार्यक्रम यांवरती सुद्धा हे निर्बंध लागू असणार आहेत आपण गेल्या काही दिवसात बघितलं की लग्न समारंभ असतील इतर राजकीय कार्यक्रम असतील यांमध्ये मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळाली होती आणि म्हणूनच बंदिस्त जागा आणि मोकळ्या जागा अशा दोन्ही जागांकरता वेगवेगळे नियम आता राज्य शासन लागू करण्याच्या तयारीत आहे अर्थात कुठेही कार्यक्रम घेतला तरी सुद्धा शंभर लोकांच्या वरती म्हणजे शंभर संख्येच्या वर लोकांना परवानगी असणार नाही बंदिस्त जागेकरता हा नियम आहे की पंचवीस टक्के क्षमता किंवा शंभर लोक यांच्यापैकी जे कमी असतील त्यांनाच परवानगी असेल म्हणजे किमान शंभर लोकांनाच बंदीस जागेमध्ये कार्यक्रम करायला परवानगी असेल त्यात सहभागी व्हायला परवानगी असेल आणि मोकळ्या जागेकरता हीच नियमावली पन्नास टक्के किंवा शंभर लोक यांच्यापैकी जे कमी आहे अशा प्रकारचा नियम लागू होईल सोबतच जर रेस्टॉरंट आपण बघितलं तर रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के क्षमतेने सध्या परवानगी आहे ती तशीच लागू राहील मात्र रेस्टॉरंटवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे कारण हॉटेल रेस्टॉरंट पब बार या ठिकाणी एकतीस डिसेंबर आणि क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे रेस्टॉरंटवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे सोबतच एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या ज्या चौपाट्या आहेत मोकळ्या जागा आहेत ज्या ठिकाणी नेहमी आतिशबाजी होते दर एकतीस डिसेंबरला न्यू इयरचं स्वागत करताना त्या आतिषबाजीवर सुद्धा अर्थातच निर्बंध असणार आहेत चौपाट्यांवरती सुद्धा रात्रीची जमावबंदी लागू असणारे प्रशासनाची या सगळ्या मोकळ्या जागांवर करडी नजर असणारे सोबतच टास्क फोर्सने अत्यंत महत्त्वाच्या सूचना आता राज्य सरकारला केल्या आहेत सगळ्या सूचना अर्थातच केंद्राकडे पाठपुरावा करायच्या आहेत कारण किमान हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस दिला जाणार अत्यंत गरजेचं आहे असं टास्क फोर्स मत आहे त्याकरता केंद्राकडे पाठपुरावा करा सोबतच लहान मुलांच्या लसीकरणासाठी किमान वयोगटाचे जे आहेत ते ज्यांचं ते अजूनही वंचित आहेत त्यांना लसीकरण झालेलं नाही त्यांना किमान लसीकरणासाठी परवानगी मिळावी याकरता केंद्राकडे पाठपुरावा करणं आवश्यक आहे मागण्या आहेत ज्या केंद्राकडे राज्य सरकार करते गेल्या काही काळापासून आणि याच दोन मागण्या आता ओमायक्रॉनचं संकट गडद झाल्यानंतर केंद्र सरकार त्यावर नेमका काय विचार करते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल नव्यात नियमावलीचे अपडेट्सही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट